माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। लाइक करा, कमेंट करा, शेअर करा। अविरत वाटचाल। वाशी खाडीवर होणाऱ्या चौथ्या प्रस्तावित पुलामुळे स्थानिक मच्छीमार आणि प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होणार आहे। शासनाने हा पूल उभारण्याच्या हालचाली सुरू केल्यात, मात्र स्थानिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेलं नाही। तसंच या पुलामुळे विस्थापित होणाऱ्या स्थानिकांचं योग्य पुनर्वसन आणि नुकसान भरपाई देण्याबाबत 15 दिवसात योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा या प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि नवी मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पत्रकार परिषदेत दिला। चौथा पूल निर्माण होतोय, प्रकल्प येतोय, त्या प्रकल्पामध्ये जो मच्छीमार बांधव आणि मच्छीवर अवलंबून असणारा जो बांधव आहे, जो बाधित होतो, त्यांच्या हक्कासाठी त्याला न्याय मिळवून त्यांना न्याय नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही मीटिंग, ही सभा घेतली, परिषद घेतलेली आहे। आणि जो कायदा आहे, भूमी संपादन 2013 हा जो कायदा आहे, हा कायद्याच्या प्रमाणे तो प्रकल्प अहवाल तयार करावा, हे कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली। प्रकल्पग्रस्तांचं प्रेरणास्थान असणारे दीपा पाटील यांच्या प्रेरणार्थ मच्छीमार हक्क चळवळ, फिशरमन्स राईट मुव्हमेंट या नावाने जनआंदोलन छेडण्यात येईल, असंही भगत यांनी यावेळी सांगितलं। आधारस्तंभ दिवंगत दीपा पाटील सर यांच्या प्रेरणार्थ मच्छीमार हक्क चळवळ, ही चळवळ या ठिकाणी आम्ही करणार आहोत। मग ती न्यायालयाच्या माध्यमातून कायद्यावर न्यायालयाच्या माध्यमातून आणि लोकशाही मार्गाने आंदोलन, आणि त्यामध्ये जशी आमची महत्वाची भूमिका आहे, तशी यामध्ये जे काही सर्व पक्षीय नेते नेतृत्व आणि सामाजिक नेतृत्व यांनी देखील या प्रवाहामध्ये यावं, त्यांनी त्यांच्या स्तराव करावं किंवा मिळून करावं, असं या ठिकाणी आम्ही सांगत आहे। आणि विशेष म्हणजे ही जी लढाई आहे, हा जो मच्छीमार हक्क चळवळ आहे, यामध्ये या कायद्याची जनजागृती आणि न्याय नुकसान भरपाई मिळण्यासाठी। आमचा प्रकल्पाला विरोध नाही, शहराच्या विकासासाठी आम्ही नेहमीच बांधील आहोत, मात्र विकास करताना स्थानिकांचं कायद्यानुसार हित पाहिलं गेलं नाही तर आपण आंदोलन छेडू, असा इशारा भगत यांनी पत्रकार परिषदेत दिला। आमची जी भूमिका आहे की जो बाधित आणि अवलंबित आहे, त्यांना सर्वांना नियमाने सांगितले आहे, न्याय नुकसान भरपाई मिळावी, ही आमची भूमिका। न्याय जर नाही मिळाला, आम्ही सांगितलंय प्रकल्पाला आमचा विरोध आहे, आज आमचा प्रकल्पाला समोर आहे, आम्ही प्रकल्पाला विरोध करत नाही, प्रगतीला विरोध करत नाही, परंतु प्रगतीमध्ये जर जो बाधित घटक जर विस्थापित होत असेल, तो पिछला जात असेल, तो जर त्या ठिकाणी विस्थापित होत असेल, तर त्या ठिकाणी प्रकल्पाला आमचा विरोध आहे।